सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात। येरळी पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदुरा जळगाव मार्गावरील वाहतूक ठप्प। पश्चिम विदर्भात मागील 4 दिवसापासून जोरदार पाऊस होत असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील 4 तालुक्यांसाठी संजीवनी ठरणारी पूर्णा नदी दुधडी भरून वाहत आहे। पूर्णा बैराज व वान धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीत पात्रात होत असल्याने दिनांक 11 ऑगस्टला दुपारपासून नांदुरा जळगाव या 2 शहरांना जोडणारा पूर्णा नदीवरील येरळी पुलाला लागून पुराचं पाणी वाहत होतं। तर रात्री नदीची जळ पातळी मध्ये वाढ झाल्याने येरळी पुलावरून जवळपास 2 फूट पाणी वाहत असल्याने नांदुरा जळगाव जामोद या मार्गावरील वाहतूक बंद आहे। मागील 18 ते 20 जुलै या 2 दिवस सुद्धा पूर्ण नदीला मोठा पूर आल्याने हिरडी पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती। येरळी पुलाला लागूनच नवीन मोठ्या पुलाचं काम अर्धवट असल्याने पूर्णा नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा मार्ग बंद होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तर प्रशासनाने नवीन पुलाचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे अशी मागणी होत आहे। प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव।